कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। ओ अमोल, अरे बाळा मी तिकडेच येत होते। तब्येत बघायला। अरे बाळा तिची तब्येत परत बिघडली, पण होईल ती बरी। आता कसंच होईल, आता मोशी नक्की नाटक करते बाबा। अरे आर्या मोशीला धुळमुळे त्रास होते ना। हो वहिनी, आपण या खोलीमध्ये ना धूळ कुठे आहे ते बघू आणि साफ करू। काय सकाळपासून तिला त्रास झाला नाही, आता अचानक झालाय, म्हणजे थोडीफार धूळ असेल कुठेतरी। काय रे अमोल, काय रे बाळा, थांबणार बाबा। पण हे झाडायला नको नाही तर अजून धूळ उडेल, मी पुसून घेते हवं तर। तुला काय म्हणायचं बाळा? काय म्हणणार, तो लहान आहे, किती लहान आहे अमोल आपला। नाही काकी थांब, बाबा हे सगळं काकीचा आणि आरे मावशीचा प्लॅन आहे। अरे अमोल काही काय बोलतोस तू, असं काही नाही, असं काही नाही आहे। हा मग आरे मोशी ऍलर्जी आहे ना धुळीची, तर ह्या रूम मध्ये धूळ नाहीये। दाखव बरं मला धूळ कुठे, दाखव काकी दाखव मावशी। हा खरच धूळ नाही, तर खोली तर साफ दिसते ना काय ते। हो ना बापा, अरे हा सगळं प्यारे यांचा, आणि हे फडक पचलली चालले। रुपाली काकी तू रूम कडे झाली होतीस का? काल केली होती साफ रूम। बघ बाबा काल रूम झाली, हे फळक इथं कसं काय आलं बाबा? या फळक्यामुळे आरे मोशी जिंका आल्या। हे बघ अमोल, म्हणजे वहिनी तुम्ही आणि आर्यानी हे जाणून बुजून। अर्जुन अरे बस, वहिनी आओ काळजीपोटी आर्याला मी या घरात घेऊन आलो होतो, काळजीपोटी। अमोल दिवसभर थांबला होता हिची सेवा करायला या खोलीमध्ये, आपली कामावरून आली डायरेक्ट किचन मध्ये शिरली हिच्यासाठी खायला बनवायला। अहो ह्या आर्यासाठी मी आपल्याला आणि अमोलला त्रास दिला अक्षरशः, आणि तुम्ही माझा विश्वासघात केला का वहिनी? अहो भाऊजी, पण मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं ना। बास करा वहिनी, हे सगळं करू नका, बास झाला का प्लीज। हे बघा, मी आणि अर्जुनने एकत्र राहू नये ह्या तुमच्या मताचा मी खूप आदर करते, पण काय तुम्हाला हवं ते करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेता कशासाठी? सॉरी बाबा, माझ्यामुळे तुला वाईट वाटतंय ना। अरे नाही रे बाळा, सॉरी मी तुझा विचार न करता ह्या आर्याकडे राहायला चाललो होतो मी आज। अर्जुन अरे आओ भाऊजी, तिच्या अवस्था तरी बघा काय होत नाही वहिनी, गोळे घेतले तिने बरी होईल ती, पण आर्या आता हिथं राहू शकत नाही अजिबात। अर्जुन मी जाईन, प्लीज चिडू नको ना। चिडू नको, एवढं सगळं केलंयस तू, तुझ्या अपेक्षा काय मी चिडू नको? हा भाऊजी, अहो तिच्या घरी कोणी नाहीये, एकटीच आहे ती आता। ठीक आहे वहिनी,
मी काय ऐकून गेला नाही अजिबात. अर्जुन आवरायला घ्या, आवरायला घ्या. अर्जुन थांब एक मिनिट, आपण तुम्हाला समजून सांगू नकोस प्लीज. अर्जुन अरे माझं ऐकून तर घे एकदा. अर्जुन अपर्णा, अर्जुन असा तडकफडकी आर्याला तिच्या घरी सोडायला का गेलाय? अर्ध्याच चुकलेच आज, म्हणजे आर्याची एवढी तब्येत बरी नसताना इतक्या रात्री तिला घरी घेऊन जायला नाही पाहिजे होत. त्या आपल्याला तरी कसं कळणार आता, अर्जुन आल्यावर सांगेल काय झालंय ते. अर्जुन आप्या तू होतीस की तिथं, तू तरी सांग काहीतरी. आर्या आजारी नव्हतीच कधी. काय काय हो सर, आर्या आणि रुपाली ताईंनी हे आजार पण घडून आणलं होत. अर्जुनने तिला इथे ठेवून घ्यावं म्हणून. तरी मला वाटलं यात नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. रुपाली हे खरंय? रुपाली अजून किती शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहेस तुम्हाला? अगं अमोलचा तरी विचार करायचा असे सगळं करताना. आम्ही जे केलं ते आपण आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, पण का केलं हे माहितीये तुम्हाला? बोला की तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीसाठी तुमच्याकडे कारण असतात ना. दीपक तू जरा शांतच राहा, भाऊजी आर्याशी नीट वागत नव्हते. साखर पुडा झालेला असताना सुद्धा ते आर्याला वेळ देत नव्हते. मग अजून काय करायचं होतं आम्ही? चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नकोस, इथं कोणीही तुला समर्थन देणार नाहीये. नाही सर असून दे की निदाल कळ तरी सगळ्यांना या कुठल्या थराला जाऊ शकतात ते. दीपक मी बोलतो ना, मुळात ना हे सगळं बोलायची गरजच नाहीये, कारण मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय मला अपर्णा घरात नकोय. रुपाली अगं सुखनील सर या गोष्टीवर वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. बापू मग यांना सांगा दिदी आणि दाजींमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न बंद करा. का अपर्णाने घरात येऊन पुन्हा घराची वाट लावावी म्हणून? रुपाली ताई तुम्ही प्या. रुपाली आहो दिदे, तू तुझ्या चांगुलपणाच्या नादात आहे ना, कायम तुझी किंमत घालून घेतीस बघ. दिप्या हे बघ, प्रत्येकाच्या वागण्याच्या मागे त्यांचं त्यांचं काहीतरी कारण असतं, ते असं वाद घालून नाही तर समजून घेऊन बदललं पाहिजे ना. नाही आप्पे, अगं तुझ्यावरचा राग आहे हे समजू शकतो. अगं माझ्या मी मनात होता त्यो, पण रुपाली ना आता तुझा द्वेष करते आणि हे काय बरोबर नाही. आणि आप्प्या असा विचार आपल्याच घरातल्यांनी आपल्या पुरता करावा, याच्यासारखं वाईट काय ग. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.